मित्रांनो, एक यमार 1 लाख रुपयाने त्याची सुरुवात करतो, त्याच्या कंपनीची सुरुवात करतो आणि आज ही 1 लाखाची सुरुवात 88,000 कोटींच्या घरामध्ये येऊन थांबलेली आहे. आणि महत्वाची गोष्ट, ही एक भारतीय व्यक्ती आहे. खूप मोठा प्रवास या व्यक्तीने ऍक्च्युली पूर्ण केलेला आहे. आणि साधा यमार इथपर्यंत कसा पोहोचू शकतो, तुम्हाला माहिती आहे का की एक अशी कंपनी की जी ग्रोथ खूप अचंबित करणारी आहे, कंपनी खूप फंडामेंटली वगैरे सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग आहेत. आणि जर विचार करायला गेलं तर अगदी 1985 साली कंपनीचा ऍक्च्युली टर्नओव्हर होता 5 कोटी, त्यानंतर 2000 साली त्यांनी 50 कोटीपर्यंत घेऊन गेले. आणि आज 2024 चा विचार करायला गेलं, 10,000 कोटी रुपयांचा टर्नओव्हर ही कंपनी मित्रांनो आत्ताच्या कंडिशनला करतीये. महत्वाची गोष्ट, 2023 साली तिचा आयपीओ पण मार्केटमध्ये आला होता. अगदी स्क्रीनवर पाहू शकता, अगदी 1300-1400 रेंजला तो लिस्ट झाला, तिथून आता तो 2200 रेंज पर्यंत ट्रेड करतोय. पण तुम्हाला हा प्रवास इम्पॉर्टंट नाही, मला सांगायचंय मागच्या 35 वर्षामध्ये हे 88,000 कोटी कसे जमले याच्यामध्ये. आणि मित्रांनो, अगदी डिटेलमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती देणार आहे. तर मित्रांनो नमस्कार, मी शंभूराज खामकर तुमचं आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. आज एक अशी माहिती देणार आहे की ज्याच्यामधून तुम्ही पण खूप साऱ्या गोष्टी घेऊ शकता, एका चांगल्या कंपनीची माहिती होईल. पण साहजिक आहे, ही माहिती कोणासाठी आहे, जी लोक नवनवीन काहीतरी करत असतात, ज्यांना लाईफमध्ये सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे, यांच्या साठी स्टोरी खूपच मार्गदर्शक ठरेल आणि एक नवीन स्टॉक पण त्यांना सापडेल. तर मित्रांनो सगळा व्हिडिओ पहा. आणि महत्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब अजून पण केलं नसेल ना तर क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. तसेच टेलिग्रामची लिंक पण खाली दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन जॉईन करा, जेणेकरून असं इम्पॉर्टंट कंटेंट तुम्ही मिस नाही करणार. तर मित्रांनो, एक आज असा मी तुम्हाला स्टोरी देतोय ज्याच्यामध्ये कंपनीचं ब्रँडिंग, कंपनीचं मार्केटिंग, कंपनीचं प्रोडक्ट अशा सगळ्या गोष्टींची मी याच्यामध्ये सुरुवात करणार आहे. लक्षात ठेवा, 1985 मध्ये आरसी जुनेजा यांनी ऍक्च्युली लुपिन कंपनीमध्ये एक यमार म्हणून जॉईन केलं. आता आरसी जुनेजा हे ऍक्च्युली आपल्या स्टोरीचे आजचे हिरो आहेत. आणि आरसी जुनेजा यांनी ही स्टोरी कशी पूर्ण केली ते तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगतो. त्यांच्या लाईफची 1 लाख नॉर्मली लगेच नाहीत आले त्यांच्याकडे. आधी एक यमार म्हणून ते लुपिनमध्ये काम करत होते. आणि हे काम करत असतानाच ते डॉक्टरांच्याकडे जायचे, बऱ्याच मेडिकलमध्ये जायचे आणि तिथे त्यांचे प्रोडक्ट विकायचे. एकदा असंच ते एका मेडिकलमध्ये गेले, तिथे त्यांचे प्रोडक्ट्स काय देत होते, पण तिथे त्यांनी एक अशी व्यक्ती पाहिली की जी काही मेडिसिन्स घेण्यासाठी आली होती पण त्याच्याकडे पैसे नव्हते. तो पत्नीचे दागिने तिथे देत होता आणि सांगत होता खूप इमर्जन्सी, मला एवढे मेडिसिन्स पाहिजेत. ते पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांना वाटलं की अरे खरंच ऍक्च्युली बऱ्याच ठिकाणी हे जे काही मेडिसिन्स एवढे कॉस्टली आहेत, तर हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागेल. कारण नॉर्मली मार्केटमध्ये 1-10 रुपयाची गोळी नॉर्मली 100 रुपयापर्यंत मिळत असते, कारण याच्यामध्ये मार्केटिंग अमुक तमुक सगळं केलं जातं. पण यांनी प्लॅन केला, आपल्याला ऍक्च्युली गरिबांसाठी किंवा लोअर लेवलच्या लोकांसाठी पण काम केलं पाहिजे की ज्यांची पैशाची मोठी कॅपॅसिटी नाहीये. आणि त्याच्यातून त्यांनी काय केलं, मग हे सगळं ठरवलं आणि यमारशिपला राजीनामा देऊन टाकला. आणि त्याच्यानंतरनं ते बाहेर पडले आणि त्याच्यानंतरनं त्यांनी एक कंपनीची सुरुवात केली, बेस्टोकेम फॉर्म्युलेशन्स लिमिटेड. ही कंपनी ऍक्च्युली त्यांच्या 4-5 मित्रांसोबत त्यांनी सुरुवात केली. कंपनीची सुरुवात चांगली झाली आणि अगदीच जर पाहायला गेलं तर कंपनीने 1985 पासून 1995 पर्यंत एक चांगली मोठी उलाढाल पण केली याच्यामध्ये. आणि अगदी 8 कोटी रुपयांच्या टर्नओव्हर पर्यंत कंपनी येऊन पोहोचली आणि सगळं चांगलं चालू होतं. पण साहजिक आहे, लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला एखादी पार्टनरशिप असते ना ती बऱ्याच वेळेला काय होते, सक्सेसफुल होत नसते. त्यांना पण तेच झालं आणि त्यांना त्या पार्टनरशिपमधून बाहेर पडायचा डिसिजन घ्यावा लागला. परंतु हे सगळं केल्यानंतर त्यांच्या हातामध्ये 50 लाख रुपये त्यांचं जे काही सगळं भागभांडवल होतं स्वतःचं ते मिळालं आणि ते त्या कंपनीमधून बाहेर पडले. आता हे बाहेर पडल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न पुन्हा बिंब होत होता की मला वेगळं काहीतरी करून दाखवायचंय आणि मी 100 ची गोळी कशी 10 रुपयामध्ये तयार करून लोकांना देऊ शकतो, ह्याचं त्यांच्या डोक्यामध्ये टार्गेट होतं. मग त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांच्या भावाला बरोबर घेतलं याच्यामध्ये आणि एका कंपनीची सुरुवात केली आणि त्या कंपनीचं नाव आहे मॅनकाइंड फार्मा. मित्रांनो, ही मॅनकाइंड फार्माची सुरुवात झाली 1995 साली. आणि तुम्हाला माहिती आहे का, सुरुवातीच्या वेळेला ते स्वतः आरसी जुनेजा आणि त्यांचा भाऊ जो ऍक्च्युली एका डिग्रीचं शिक्षण घेत होता त्याच्यातून बाहेर पडले, यांनी कंपनी सुरू केली. अगदी 20 एम्प्लॉई सुरुवातीच्या काळामध्ये होते आणि सुरुवातीला ते इतर कंपन्यांकडून प्रोडक्ट घ्यायचे आणि लोकांना विकायचे. पण आज कंपनीकडे जवळपास 22,000 पेक्षाही मोठे एम्प्लॉईची ऍक्च्युली क्वांटिटी आहे,
एवढी प्रमाणात लोक कंपनीसाठी काम करतायत. मेरठ आणि युपी मध्ये कंपनीचे प्रोडक्शन फॅसिलिटी पण आहेत. ह्या दोन राज्यामध्ये काय होते, कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये काय करते, त्यांचं प्रोडक्शन बेस आहे याच्यामध्ये युपीमध्ये. आणि मित्रांनो, आता हे सगळं इथपर्यंत कंपनीचं आलं, पण एवढं सोपं होतं का? नाहीये. तर मी तुम्हाला अशा काही 5 गोष्टी सांगतो की ज्याच्यामुळे कंपनी 1 लाखापासून 88,000 कोटींपर्यंत येऊ शकली. कारण हे महत्वाचं आहे आपल्याला, हे शिकायचंय. याच्यामधून कळेल की मॅनकाइंड फार्मा 88,000 कोटीमधून 2 लाख कोटी किंवा त्याच्याही पुढचा प्रवास गाठू शकतं का. अगदी डिटेलमध्ये सांगतो काही 5 महत्वाचे लेसन्स मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे अगदी डिटेलमध्ये. मॅनकाइंड फार्माकडून पहिली गोष्ट अशी शिकू शकतो, नो नेव्हर कॉम्पीट व्हेअर कॉम्पिटिशन इज स्ट्रॉंग. याचा अर्थ काय मित्रांनो, लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला आपण जिथे ही कॉम्पिटिशन जास्त असतो ना, तिथेच बऱ्याच वेळेला कॉम्पिटिशन करायला जातो. लक्षात ठेवा, यांनी काय हेरलं की शहरामध्ये मोठमोठे डॉक्टर्स बहुतांश वेळी छोट्या छोट्या कंपन्यांचे MRI वगैरे येऊन देत नाहीत किंवा त्यांचे प्रोडक्ट घेत नाहीयेत. मग त्यांनी काय केलं, इथे आपण जाण्याऐवजी त्यांनी छोट्या शहरांमध्ये छोट्या खेडेगावांमध्ये गेले, तिथले डॉक्टर्स आणि तिथले मेडिकल्स त्यांच्याबरोबर टायअप्स केले आणि तिथे त्यांनी काय केलं, त्यांचे प्रोडक्ट्स ऍक्च्युली विकायला सुरुवात केली. आणि तिथल्या लोकांनी घ्यावेत म्हणून त्यांना काही ऑफर पण दिल्या, जसं की बाय 3 गेट 1 फ्री. याच्यामुळे काय झालं की त्यांचं नेटवर्क ऍक्च्युली तिथे बेस्ट बनायला लागलं आणि त्यांचं त्या डॉक्टरांबरोबर डील व्हायला लागली. याच्यानंतर लेसन नंबर 2, बिग डिस्ट्रीब्युशन नेटवर्क त्यांनी बिल्ड करायला सुरुवात केली. कारण लक्षात ठेवा, जर कुठलाही प्रोडक्ट विकायचा असेल तर आपल्याला काय याच्यामध्ये, तर एक चांगलं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क बिल्ड केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, खेडेगावामधले डॉक्टर्स असतील, त्याच्यानंतर जे काही मेडिकल्स असतील किंवा इतर काही लोक असतील त्यांच्याबरोबर टायअप केले आणि त्यांना त्यांचे ऍक्च्युली काय केलं, पार्टनर्स म्हणून त्याच्यामध्ये बिझनेसमध्ये आणलं आणि त्यांच्यामार्फत प्रोडक्ट सेलिंगला सुरुवात केली. याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे का, याच्यामुळे त्यांचे 3 लाखापेक्षाही जास्त पार्टनर्स ह्या लोअर लेवलला क्रिएट झाले. त्यामुळे त्यांचा बेस ह्या ग्रामीण भागामध्ये आणि निमशहरी भागामध्ये खूप स्ट्रॉंग झाला, ज्याच्यामुळे कंपनी लवकरच भारतामध्ये नंबर 1 सेल्स डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये बनू शकली. त्यामुळे लक्षात ठेवा, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क स्ट्रॉंग असायला पाहिजे हे मॅनकाइंड फार्माकडनं आपण बघतोय. आता मित्रांनो, 3 नंबरची गोष्ट का महत्वाची, तर नुसतं कंपनीचं नेटवर्क आणि डिस्ट्रीब्युशनचं जे काही जाळं आहे ते स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. कंपनीकडे काही चांगलं वेगवेगळं पाहिजे. त्यामुळे कंपनीची तिसरी स्ट्रॅटेजी खूप महत्वाची आहे, लॉन्च न्यू प्रोडक्ट्स फ्रिक्वेंटली. कंपनीने काय फोकस केला याच्यामध्ये, आपल्याकडे आता प्रोडक्ट पण चांगलं असणं गरजेचं आहे आणि हे जर असतील तर आपण मार्केटमध्ये अजून आपला पाया मजबूत करू शकतो. आणि कारण त्यांना माहिती आहे की प्रत्येक प्रोडक्टला एक वेगवेगळी एक्सपायरी आहे, त्यामुळे त्यांना असे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणणं गरजेचं होतं की जे काय होतील, मार्केटमध्ये लिस्ट करू शकतील आणि डॉक्टर्स असतील, मेडिकल असतील, इथे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या गोळ्यांचं आपल्याला प्रिस्क्रिप्शन देता येईल. मग याच्यामध्ये त्यांनी काय केलं, वेगवेगळे प्रोडक्ट्स लॉन्च केले. जसं की 2007 त्यांनी मानफोर्स कंडोमची ऍक्च्युअली मार्केटमध्ये आणला. त्याच्यानंतर आपण जर पाहिला गेला असेल, Unwanted 72 हे ते मार्केटमध्ये घेऊन आले. त्यानंतर 2009 प्रेगा न्यूज त्यांनी मार्केटमध्ये आणलं. 2011 गॅसोफास्ट हे मार्केटमध्ये घेऊन आले. 2022 पॅनेसिया बायोटेक ह्या कंपनीचे प्रोडक्ट्स त्यांनी मार्केटमध्ये आणले. 2024 त्यांनी सिम्बियोकाट ही कंपनीचे ऍक्च्युअली प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणायला सुरुवात केली. म्हणजे काय, तर त्यांनी त्यांच्याकडे असलेले प्रोडक्ट्स आहे ना, ऍक्च्युअली खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट जी लोकांची रिक्वायरमेंट आहे त्याच्यावर फोकस करायला सुरुवात केली आणि त्यामुळे कंपनीला अजून मार्केटमध्ये तग धरता येतोय आणि तग धरून राहिलेली आहे. मित्रांनो, 4 नंबरचा लेसन आपण कंपनीकडून शिकू शकतोय. महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रँडिंग. कंपनी काय म्हणते, व्हेन यू हॅव एव्हरीथिंग देन नथिंग कॅन स्टॉप यू फ्रॉम बिकम अ ब्रँड. कारण लक्षात ठेवा, जर सगळं तुमच्याकडे चांगला प्रोडक्ट आहे, चांगलं नेटवर्क आहे तुमच्या, तर तुम्ही एक चांगला ब्रँडच बनणार आहे. पण यासाठी तुम्हाला योग्य लोकांना घेऊन तुमच्या कंपनीचं ब्रँडिंग पण करणं गरजेचं आहे. आणि हे कंपनीने हेरलं. तुम्हाला माहिती आहे का, कंपनीने यासाठी अमिताभ बच्चन असतील, मोहनलाल असतील, विजय सेतुपती असतील, यांना कंपनीचं ब्रँड अँबेसिडर केलं. त्यामुळे कंपनीची एक चांगली छबी मार्केटमध्ये गेली. आणि याचबरोबर कंपनीने वेगवेगळे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणले होते, त्यासाठी वेगवेगळ्या स्टार्सला पण त्यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये घेतलं. तुम्ही पाहिलं असेल मॅनफोरची जाहिरात त्यांची जेव्हा लागते कंडोमची, त्याच्यामध्ये त्यांनी सनी लिओनी असेल, कार्तिक आर्यन यासारखे हॉट ऍक्टर्सला घेतले. त्याच्यानंतर त्यांच्या इतर जाहिरात होत्या, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, काजल अग्रवालला घेतली. त्याचबरोबर प्रेगा न्यूजची जाहिरात होती, त्याच्यामध्ये ऍक्च्युली करीना कपूर आणि अनुष्का शर्मा ह्या जेव्हा प्रेग्नंट होत्या तेव्हा त्यांना ऍडमध्ये घेतलं आलं. त्यामुळे लोकांकडे एक वेगळा मेसेज त्यांच्या प्रोडक्टचा गेला आणि लोक त्यांना अजून ऍक्टिव्हली पाहू लागले त्या प्रोडक्ट्सला. त्याचबरोबर गॅसोफास्टची जाहिरात आली, त्याच्यामध्ये त्यांनी नीना गुप्ता असेल, परेश रावल असेल अशा लोकांना घेतलं. त्याचबरोबर हेल्थ ओके नावाचा प्रोडक्ट आणला. मग या प्रोडक्टमध्ये त्यांनी काय केलं की रणवीर सिंग असेल बरोबर, त्याच्यानंतर असे काही ऍक्टर्स घेतले की जे त्या हेल्थ किंवा बॉडीशी रिलेटेड असतील
आणि अशामुळे कंपनीची मार्केटमध्ये छबी चांगली झाली आणि त्यांचा ब्रँड लोअर लेवलपर्यंत अगदी मजबूत गेला. कारण बऱ्याच वेळेला लोक ॲक्ट्रेसला जास्त फॉलो करतात, ते काय वापरतात, ते काय यूज करतात, ते पाहून त्यांनी हेल्थकेअर प्रोडक्ट्स लोकांनी वापरायला सुरुवात केली आणि ब्रँड अजून भारतामध्ये मजबूत झाला. त्यामुळे कंपनीला ह्या ब्रँड बिल्डिंगमुळे खूप मोठा टप्पा ह्या भारतामध्ये आपल्याला घेता आलेला दिसतोय. पाच नंबरचा लेसन मॅनकाइंड फार्माकडनं आपण असा शिकू शकतो की लॉन्च युनिक अँड युजफुल प्रोडक्ट फर्स्ट अँड मिनिमाइज युअर कॉस्ट. कारण लक्षात ठेवा, हे सगळं असताना कॉस्ट कमी करून पण आपल्याला विकणं महत्वाचं आहे याच्यामध्ये. आता लक्षात ठेवा, कंपनीने मोठमोठ्या ब्रँडसोबत मोठमोठ्या लोकांसोबत काम करायला सुरुवात केली पण त्याचबरोबर कंपनीने छोट्या लोकांना पण सोडलेलं नाहीये. तुम्हाला माहिती आहे का, कंपनीने ब्रँड बनवताना ब्रँडिंग करताना बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणावरून कंपनी गेली. जसं कंपनीने अंगणवाडी असतील, अंगणवाडी शिक्षक असतील, त्याचबरोबर आशा वर्कर्स असतील, त्याच्यानंतर न्यूज चॅनेल असतील, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील, स्वतःची वेबसाईट असेल किंवा इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्यांनी होर्डिंग वगैरे ठिकाणी न्यूजपेपरमध्ये जाहिराती देऊन आपली अजून ॲड स्ट्रॉंग करायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे काय झालं, कंपनीची एक युनिकनेस लोकांपर्यंत पोहोचली. आता हे सगळं झालं तर कंपनी शांत बसतील नाहीये. त्यांनी हे सगळं मार्केट हेरलं, त्यांना कळलं की आता मार्केट आपल्या ताब्यात आहे. मग त्यांनी काय केलं, पहिली सप्लाय चेन आपल्या कंट्रोलमध्ये घेतली. कारण त्यांना आता कॉस्टिंगवर काम करायचं गरजेचं होतं. मग त्यांनी काय केलं, स्वतःचेच मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकायला सुरुवात केली. कारण याच्या आधी बऱ्याच वेळेला कंपनी काय करायची, हे प्रोडक्ट्स दुसऱ्या कंपन्यांकडनं बनवायचे आणि कमी किमतीमध्ये विकायचा प्लॅन करायचे. पण जेव्हा ते स्वतःच बनवायला लागले तेव्हा त्यांना अजून कॉस्टिंगमध्ये फरक झाला, त्यांचा अजून प्रॉफिट प्रत्येक प्रोडक्ट मागचा वाचला याच्यामध्ये. आणि ह्या बेनिफिट कंपनीला घेता आला. कारण का, कंपनीने बहुतांश प्रोडक्ट आता स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करायला सुरुवात केली आहे. महत्वाची गोष्ट, कंपनीने स्वतःच R&D युनिट पण टाकलेलं आहे. याच्यामुळे कंपनी येणाऱ्या काळामध्ये लंबी रेस्को घोडा बनू शकते हे दाखवून देते. तुम्हाला माहितीये का, आतापर्यंतचा सगळा बिझनेस बघता भारतामध्ये कंपनीचा जवळपास 97% बिझनेस येतो आणि राहिलेला 3% बिझनेस त्यांचा अमेरिकेमधून येतो. पण त्यांना ही कंपनी अजून ग्लोबली एक्सपांड करायची आहे, त्यासाठी कंपनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करते. पण तुम्हाला काय वाटतं, आजपर्यंतचा कंपनीचा प्रवास पाहता जी 1 लाखापासून 88,000 कोटींच्या घरामध्ये येऊन थांबलेली आहे, ही मॅनकाइंड फार्मा जिचं फंडामेंटल पण बऱ्यापैकी चांगलं याच्यामध्ये. ओके, पण महत्वाचं गोष्ट होतं कंपनीचं ऍक्च्युली काय कंडिशन आहे, कंपनीची बिझनेस स्ट्रॅटेजी काय, कंपनी कशी इथपर्यंत आली, हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला वाटतं का की मॅनकाइंड फार्मा येणाऱ्या काळामध्ये 1 लाख कोटी किंवा त्याच्याही पुढचा जाऊन मोठा पल्ला गाठू शकते आणि भारतातच नाहीये तर जगातल्या top 10 फार्मा कंपन्यांमध्ये स्वतःचं स्थान सिद्ध करू शकते, असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर खाली कमेंट करून सांगा. आणि महत्वाची गोष्ट, हा व्हिडिओ कसा वाटला, ह्या व्हिडिओमधून तुम्ही काय शिकला, हे आम्हाला खाली कमेंट करून सांगायचे. आणि वेळ आवडला तर लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत न चुकता शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला असं वाटतं की अशा गोष्टी नवनवीन आमच्यापर्यंत पोहोचत राहावा, अजून ॲडिशनल कंटेंट आम्हाला कंपन्यांविषयी मिळत राहावा, तर आजच खाली दिलेल्या लिंकवर जावा, तुमचं एक डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्याशी कनेक्टेड राहा, जेणेकरून आम्ही नवनवीन माहिती आम्ही आमच्या काय करत असतो स्टुडंटला अशी वेगवेगळ्या पद्धतीने देत असतो, जेणेकरून तुम्हाला ही नवीन संधी शोधायला सोपं जातं, ते पण सगळ्यांच्या आधी सगळ्यात लवकर. धन्यवाद.